जालना जिल्हा पालकमंत्री अतुलजी सावे व आमदार नारायण कुचे यांच्या बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी। जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असता सहकार मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे व आमदार नारायण कुचे यांनी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्यासोबत घेऊन अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी महसूल मंडळामध्ये मौजे सारंगपूर हस्तपोखरी तालुका अंबड येथे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी सावे यांनी आपले सरकार शेतकऱ्याचे आहे, शेतपिकाच्या नुकसानीचे तातडीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्यात येईल असे आश्वासन सावे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले व सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही यांनी यावेळी सांगितले। यावेळी सोबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैया ठाकूर, जिल्हा भाजपा जिल्हा सरचिटणीस अवधूतनाथ खडके, कृषी आत्मा संचालक चव्हाण मॅडम, तहसीलदार विद्याचरण कडकवार, कृषी अधिकारी गिरीसाहेब, काशीनाथ आप्पा खांडे भराड, राहुल भैया डोंगरे, राहुल मुंजाय व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या जालन्याचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी। तरीही रोज पाऊस पडतो आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की ताबडतोब सगळ्या मंडळात पंचनामे करून त्याचा अहवाल ताबडतोब सादर करावा, ज्याच्या माध्यमातून आम्हाला नुकसान भरपाई देणार अडचण येणार नाही। मागच्या वर्षी जी मिळाली की नाही त्या अगोदरच्या सरकारमध्ये आता आम्ही नाहीत, त्याच्यामुळे पण हे सरकार नक्कीच शेतकऱ्यांचं सरकार आहे। शेतकऱ्यांच्या भावना आज आम्ही समजून घेतलेल्या आहेत। नक्कीच शेतकऱ्यांना आम्ही मंडळ पूर्ण प्रत्येक मंडळामध्ये जिकडे नुकसान झालं त्या मंडळामध्ये आम्ही त्यांना नुकसान भरपाई देण्याचा।